कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खूप काळजी घ्यावी लागते। कुक्कुटपालनमध्ये घ्यावयाची काळजी, मित्रांनो, कुक्कुटपालन व्यवसाय चालू केल्यानंतर आपल्याला बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे। अशा बारीक सारी गोष्टीसाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। कुक्कुटपालन चालूनंतर कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे। याआधी आपण आमच्या मी बई राजा या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। एक दिवसाची पिल्ले घेताना शक्यतो शासकीय अंडी उबवणी केंद्रातूनच घ्यावेत, यामुळे आपली फसवागिरी होणार नाही। खाजगी अंडी उबवणी केंद्रातून जर आपण पिल्ले घेणार असाल तर त्या पिल्लांच्या प्रजातीबाबत खात्री करून ती खरेदी करावीत। पिल्लांची उबवणी केंद्रातून वाहतूक करताना ती व्यवस्थितरित्या करावी। वाहतुकीमध्ये पिल्लांच्या बॉक्सची जास्त आदळापट होऊ नये। एक दिवसाची पिल्ली आणल्यानंतर त्यांना गोड पाणी द्यावे। एका दिवसाची पिल्ले आपल्या शेडवरती आणल्यानंतर त्यांना 21 दिवसापर्यंत व्यवस्थित ब्रुडिंग द्यावी। ब्रुडिंगमध्ये प्रति पिल्लू 2 वॅट इतकी उष्णतेची गरज असते। अशा प्रकारे आपण बल्बची सोय करावी। लहान पिल्लांना चिक स्टार्टर हे खाद्य 21 दिवसापर्यंत द्यावे। जर आपण त्यांना स्वतः बनवलेले खाद्य देणार असू तर ते मेसच्या स्वरूपामध्ये द्यावे। 21 दिवसानंतर पक्ष्यांना चिक फिनिशर या प्रकारचे खाद्य द्यावे। मांसासाठी वाढणाऱ्या पक्ष्यांना 16 ते 18% प्रोटीन्सची आवश्यकता असते। तसेच त्यांना लिव्हर टॉनिक द्यावे लागते। तसेच वजन वाढीसाठी आवश्यक असे जीवनसत्वे मिश्रण खाद्यातून द्यावे। अंड्यासाठी पाळल्या जाणाऱ्या पक्ष्यांना लेअर फीड हे खाद्य द्यावे। अंड्यासाठी पाळल्या जाणाऱ्या पक्ष्यांना खाद्यातून अथवा मेडिसिनमधून योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम पुरवावे। मेडिसिनमधून कॅल्शियम पुरवताना पशुवैद्यकीयाचा सल्ला नेहमी घ्यावा। शेडमधील लिटर हा कायम कोरडा राहील याची काळजी घ्यावी। शेडमधील लिटरमध्ये योग्य प्रमाणामध्ये चुना मिश्रण करावा। लिटरमधून घाण वास येत असेल तर ते जर ओले झाले असेल तर ते योग्य वेळी बदलावे। लिटरमधून रोगराई पसरू नये याची काळजी घ्यावी। आपण जर खुराडामध्ये कुक्कुटपालन करत असू तर खुराडा नेहमी स्वच्छ असला पाहिजे। कोंबड्यांची खाद्याची व पाण्याची भांडी वेळोवेळी स्वच्छ करावीत।